तर मी आहे. आम्ही पहलगामला निघालो आहे आणि जाताना वाटेत सरसोंचे खेत म्हणजेच मस्टर्ड शेती, मोहरीची शेती, सरसोदा साग खातात सगळे ती शेती. आणि याच जमिनीवरती केशराची सुद्धा शेती होते, पण सध्या केशराचा मौसम नाही आहे त्यामुळे आपण सरसोची शेती बघूया. माझ्या मागे तुम्ही बघू शकताय सगळे सरसो के खेत आपण बघतोय मागे. पहलगामला पोचलो. ॲक्च्युली याला पोहलगाम पण म्हणतात कारण मेंढ्या पाळणाऱ्यांचं शेतकऱ्यांचं हे गाव असं म्हटलं जातं. आणि इथे असे मोठे मोठे रेस्टॉरंट्स नाही आहेत, छोटेसे आउटलेट्स असतात. इथे आता मॅगी मिळतं आहे आणि ऑमलेट मिळतं. मॅगी मागवलेली आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये बरंच काय काय वेगळं वेगळं मागवलं आहे प्रत्येकाने. आता इथे आम्ही खाणार आणि पुढे जाणार. आमचे ड्रायव्हर दादा उभे आहेत त्यांच्या बरोबर. यहाँ पे क्या क्या मिलता है दीदी? यहाँ पे सभी चीज मिलते हैं, आलू पराठा, पनीर पराठा और पोहा, उपमा. आज क्या है अभी इधर? अभी तो खाने का टाइम है, तो अभी तो लंच में मतलब सब कुछ है. बंगाली थाली, गुजराती थाली, पंजाबी थाली. अच्छा, और महाराष्ट्रियन भी है. पाँच दस मिनट का टाइम लेते हैं, अगर जो नहीं होता है फिर साथ साथ बना कर देते हैं. अच्छा, ये क्या कौन सा पराठा बनाया है? आलू का है. ये आलू का है. ऑमलेट बनाने वाले हैं. इथे दिसते है आपल्याला मैगी होती है, वेगळ्या पद्धतीची मैगी, चहा आणि तवा गरम आहे. साध्या ढाब्यांवर खायची ही गंमत वेगळी असते. तो मसाला मैगी में क्या क्या डालते हैं आप? मसाला मैगी में टमाटर, प्याज, शिमला मिर्च ये सब डालते हैं. ओके. और प्लेन मैगी में तो खाली प्लेन ही होता है, जो हमारा मसाला होता है घर का. अच्छा, तो आप बोलिए अभी बंगाली भी डिश है. तो क्या बंगाली में क्या फिर खाना रहता है? दाल भात है, आलू भाजा है. ओके. आलू की गोभी की सब्जी है. ओके. या आलू कोस्ट जो लेते हैं उसके लिए आलू कोस्ट है. अभी क्या ऑमलेट डाल रहे हैं? हाँ. जी, ये क्या ऑमलेट है? मसाला ऑमलेट है, नॉर्मल ऑमलेट है? ये तो अभी नॉर्मल बना रहे हैं, मसाला वाला बोलेंगे बना लेंगे. वहाँ टेबल के पीछे जहाँ मसाला पीसता है ना. ये तो कितना, ये एक अंडे का रहता है या दो अंडे का रहता है ऑमलेट? ओके. तो यहाँ पे अंडे वंडे मिल जाते हैं इजीली या कहीं से लाना पड़ता है आपको? मिल जाता है, मार्केट है यहाँ पे. अच्छा, सुबह कितने बजे चालू करते हो आप? सुबह 7:30 बजे. अच्छा, देखना तो 8:30. ओके. अच्छा, मैगी उकड़ी है दिखता है अपना. क्या क्या डाला इसमें? इसमें मिर्ची और प्याज डाले, थोड़ा सा जीरा पाउडर. आप खाते हो? छोटू, आपका नाम क्या है?
आयुष, तो मैगी आप बनाते हो यहाँ पे? ये थोड़ा हेल्प कर रहा है, मेरा लड़का चला गया ना उधर। अच्छा, ये थोड़ा हेल्प कर रहा है, ये भी पढ़ाई कर रहा है ना। हाँ। चाय। हाँ हाँ, गरम गरम चाय है, इसी में बोली है। इधर चाय है, अदरक वाली चाय है। ये ऑमलेट है, ये किसका है? ये आपका ही है। अच्छा, ये हमारा है। मस्त ऑमलेट बना ले रहे हैं। उसके साथ क्या देते हो आप? पाव देते हो? ब्रेड आता है इधर। ये ब्रेड कौन सा है? ये ब्रेड केक्स एंड ब्रेड, ऐसा ब्रेड है इधर का। इधर का यही ब्रेड, लोकल ब्रेड है एकड़ से। बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे। अरे वाह, क्या बात है, तो एकदम स्टाइल में हो गए। तो बन रही है, क्या बात है। अभी ये टेबल पे आ जाएगा हमारे, गरम गरम। भारत आपका है तो कैसे, जरा बताओ, क्या? वापस बताओ, क्या पूरा भारत हमारा है मतलब? अरे आपने बोला, जब कहाँ कहाँ पे कौन कौन है आपके घर के सब? कलकत्ता में सब जगह। कलकत्ता में जैसे हो गया हमारा नानी घर, ठीक है। ओके। और देवघर हो गया ससुराल, और झाझा हो गया मैं के, कश्मीर में खुद बस गया, और पंजाब में जो है खुद का बनाया ये है। अरे वाह, मगर रहते नहीं है। हाँ, इसके लिए लगा दिए। बच्चे बच्चे जो पढ़ रहे हैं वो भी बोल लीजिए। बच्चे पढ़ रहे हैं? नहीं, कहाँ कहाँ पे है घर के? एक तो चंडीगढ़ में है बच्चे, और दूसरा गोरेगांव में है। ओके। और तीसरा भी इधर ही पढ़ाई कर रही है, वो भी डॉक्टर ही का कुछ कर रही है। अच्छा। हाँ, यही हमारी लाइफ है, यही हमारी मेहनत है। क्या बात है। तो आपका नाम बोल दीजिए यहाँ पे। हमारा नाम शांति देवी, शांति देवी। नाम है राजेंद्र गुप्ता। अरे वाह, और यहीं पे रहते हैं आप? अरे वाह, मतलब उम्र गुजर गया यहीं पर। अच्छी बात है, थैंक यू। आणि दिसतंय आपल्याला इथे घोडे आहेत वेगळे वेगळे, तो इनके नाम भी होंगे ना? नीला बोलते हैं। नीला, नीला। अच्छा, और इसको बम्बरा, फाइलर कह रही है। क्या बम्बरा? बम्बरा, वो बम्बरा है। अच्छा, क्या बोल रहे थे आप, ये कैसा घोड़ा है? ये जनस्कार्फ है, जनस्कार्फ है। लडाख का? तो ये लडाख से इधर रह के आए हैं, तो इसलिए इनका स्किन ऐसा है और ये ऐसा है। अच्छा, तो ये ठंडी से बचते हैं ऐसे? हाँ, जितना यहाँ पे टेम्परेचर होता है ना उतना जनस्कार में भी होता है। अच्छा, यहाँ पे ठंडी बढ़ती है, वहाँ पे भी ठंडी। अच्छा,
पोचलेलो आहोत चंदनवाडीला। आता हे चंदनवाडी काय आहे तर इथनं पायी अमरनाथ यात्रा सुरू होते, हा स्पॉट आहे तो, आणि इथे लोक जमतात आणि मग पायी त्यांची वाट सुरू होते। तुम्ही इथे माझ्या मागे बघताय बर्फच बर्फ आहे, इथनं पायवाट सुरू होते अमरनाथ यात्रेला। तर हा स्पॉट आपण फक्त इथे बघायला आलो आहे चंदनवाडीचा। आता इथल्या डोंगरांचा तुम्हाला नजारा दाखवते सगळा। झुळझुळ पाणी वाहतं आहे, चंदनवाडीचा हा स्पॉट जिथनं अमरनाथ यात्रेला सुरुवात होते हीच ती जागा। इथनं अमरनाथ यात्रेच्या पायी प्रवासाला सुरुवात होते। बोललो की इथे अमरनाथ यात्रा सुरू होते आणि ही पहिली पायरी आहे जिथनं यात्रेकरू पहिली पायरी चढतात। ही नदी इथनं वाहते, हा स्नो ब्रिज ओव्हर द नदी, आणि आपण तिथे जाऊन पाहूया ती नदी बाहेर पडते। ही बघा जिथे मगाशी आम्ही खाली होतो, म्हणून याला स्नो ब्रिज असं म्हणतात। आणि हा नजारा शेषनाग रिवर आहे ही शेषनाग नदी, आणि सोहेल साहिल जी आमच्या बरोबर आहे। तर आता बघूया पुढे आम्ही जातोय, खूप कठीण आहे, 32 किलोमीटर चालत जातात अमरनाथ यात्रेला इथनं लोक, खरंच कठीण रस्ता आहे। बर्फच बर्फ आहे सगळीकडे, आणि आत्ता इथे 5 डिग्री सेल्सिअस आहे, थंडी वाजते आहे। पण हमसफर ची टीम ऑलवेज सज्ज असते सगळं करायला। आता मी पोचले बेताब व्हॅलीला, जे आपण वरती अमरनाथ यात्रेचं पायरी पाहिली आणि तिकडे फिरलो, आणि आता तिथनं जेव्हा घाटी उतरून आम्ही खाली आलो तेव्हा इथे बेताब व्हॅली आहे। हे एक छोटंसं गार्डन आहे आणि इथे नदी वाहते, तर बघूया बेताब व्हॅली। इथे गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये सगळे फिरतात, इथे सुद्धा या अशा गाड्या आहेत ज्यांना फिरायचंय त्यांना। आणि ही व्हॅली इथनं दिसते छान, बघू शकतोय आपण। बर्फातनं येणारं हे पाणी आहे, छान निसर्ग निसर्ग हाच तो निसर्ग। बेताब व्हॅली फिरायला आलोय आपण, आणि आपल्याला असं वाटतं इथे व्हॅली आहे आणि गार्डन आहे ना, थोडंसं बस बर्फ वरती होता। वरती एक्सपिरियन्स कसा होता तुझा? मस्त होता, एकदम चिकना।
आणि जवळन बर्फ पाहायला मिळाला आपल्याला. त्या ह्याच्यावर बसलो नाही, मला ते फार आवडलं ग, ते आपण दोन ह्यांचा संगम आणि तो स्नो ब्रिज होता ना, तो फार सुरोग होता. हा आणि अमरनाथ यात्रेला तिथून जातात, तिथून जातात ते. हो पहिली पायरी आपण. येस येस येस. म्हणजे मला तर ती मजाच वाटली की ते बर्फाचा असा डोंगर आहे आणि त्याच्या आतून ती नदी जातीये. वाव, खूपच सुरेख होतं ते. म्हणजे कौतुक आहे की ते यात्रे करू कसे जात असते. बापरे, चालत. आणि तिथून म्हणे 32 किलोमीटर आहे ते. बापरे, हो खूपच. म्हणजे तर आता आम्ही या ब्रिजवर पोहोचलोय, बघूया नजारा ब्रिजचा. वेजिटेरियन है कुकू, नॉन वेज नहीं खाता. इतना प्यारा है. आपका नाम क्या है? आप आइए ना. हाँ तू तंचा बाजूला ये. शीतापत जी, ये कितने कितने हैं ऐसे आपके पास कुकू? 7-8 कुकू है तंचा खड़े. तो आप इसको क्या बोलते हैं? रैबिट बोलते हैं. और आपके लैंग्वेज में क्या बोलते हैं? खरगोशी बोलते हैं. मुझे लगा कश्मीरी में कुछ अलग. खान है तो आप खरगोश पालने वाले हैं, तो उनको क्या बोलते हैं? खरगोश पालने वाले को खान ही बोलते हैं. तो खरगोश पालते हैं वो. अच्छा, और रहते कहाँ पे हो आप? जम्मू में रहते हैं. फिर इधर? अच्छा, तो इधर अप डाउन करते हैं कि कैसे? अच्छा अच्छा. और ये ओके. और फिर दोस्त किधर है? अलग अलग को लेके आते हो? अच्छा, रोज एक एक का टर्न रहता है. बाकी सब लोग घर पे है. तो इसका क्या क्या फैमिली है घर पे? ये बड़ा है. बात झालं त्याच्या दृष्टीने. आता मोठा आहे घरात आणि तो घाबरला. मी घाबरले कुकूला. डायरीज नेहमीच वेगळ्या वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत असतं. आणि काश्मीरला आल्यापासून आपण खूप निसर्ग एक्सप्लोअर करतोय. आणि हमसफरची मी प्रतिनिधी आज इथे फिरते आहे. मला सगळ्या आमच्या टीमची आठवण येते आहे, कारण येस, वी आर हमसफर्स अँड आय मिस देम ऑल. हमसफर डायरीज, कनेक्ट माइंड, कनेक्ट कल्चर.